हरिओम ओम श्री राम अंबज्ञ नाथ सवेद नाथ सवेद नाथ सवेद। तर आज मराठीतून बोलूया चालेल। तर गुरुचरण मास सुरू झालेलं आहे हो ना, नक्की माहिती आहे काय करू दे म्हणते वा काय म्हणतो हनुमान चालीसा म्हणतो राईट। किती वेळा किती दिवसांमध्ये महिन्यातून एकदाच म्हणतो कमीत कमी एकदा एक दिवस म्हणायचं असतं राईट। पाहिजे एवढ्या वेळा तुम्ही म्हणू शकता, काही जण दररोजही म्हणतात राईट। तर गुरुचरण मास सुरू झालेला आहे त्यानंतर लगेच लवकरच श्रावण येतो बरोबर। श्रावणामध्ये मर्द लोकांची प्रपत्ती असते बरोबर की नाही राईट। येस इट इज मर्द पर्वणी आहे ती खरोखरच। कारण हे व्रत कसं आहे, एका सोमवारी केलं किंवा सगळ्या सगळ्या सोमवारी केलं तर पुरुषाचं पुरुषत्व बाहेरीस आणणार आहे, कर्तृत्व बाहेरीस आणणारी गोष्ट आहे बरोबर। ही जी प्रपत्ती करतो आपण राईट। तर संक्रांतीच्या दिवशी जी स्त्रिया प्रपत्ती करते ठीक आहे प्रपत्ती, ती स्त्रियांच्या सगळ्या सर्व कुटुंबाचं संरक्षण करणारी असते राईट ओके। तर श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्व कसलं असतं, अनेक व्रत वैकल्य असतं बरोबर की नाही आपण कंटाळतो आणि ज्यांना चिकन बिकन असतं जर नेहमी लागतं त्यानंतर जर म्हणजे हा श्रावण महिना न येईल तर बरं। बापू म्हणे अधिक महिना येतो तसा एक वजा महिना काही येत नाही की श्रावण येतच नाही एक वर्ष आणि त्याच्यासाठी आम्ही आधी गटारी साजरी करतो बरोबर की नाही काय। त्या अमावास्येचं मूळ नाव आम्ही विसरून गेलो होतो आणि गटारीचं नाव राहिलं, दिवसभर खायचं सरायचं आणि टल्ली होऊन पडायचं बरोबर राईट। पण श्रावण महिना बेसिकली श्रवण भक्तीचा महिना आणि शिवभक्तीचा महिना आणि शिव हा एक परमात्म्याचं रूप असं आहे की जे कुटुंब वत्सल आहे, त्या बाजूला हा घोर विरक्त आहे, दुसऱ्या बाजूला हा पूर्णपणे अनुरक्त असणारा, आपल्या पत्नीवर अतिशय प्रेम करणारा आणि सपरिवार असणारा बा ब्रह्मा आहे। त्याला सगळे मानसभूत आहे ब्रह्मदेवाला प्रजापती ब्रह्म्याला, विष्णूला सुद्धा मूळ रूपामध्ये एकही पुत्र किंवा कन्या नाही अवतारांमध्ये, पण मूळ रूपामध्ये सगळं कुटुंब असणारा कोण आहे, एक परमशिव आहे। परमात्म्याचं ते एकच रूप असं आहे की ज्याचा कुटुंब विस्तार नीट विस्तारला आणि त्यामुळे शिवपार्वती हे भारताच्या प्रत्येक घराघरामध्ये अत्यंत जवळचे झालं बरोबर। लग्नाच्या वेळेससुद्धा पत्नी जी वधू आहे ती वधू काय करत असते, अंतरपाटाला येईपर्यंत काय करत असते, गौरी हार नाही गौरी हर, गौरी हार नाही गौरी हर, गौरीचं हरण ज्याने केलं म्हणजे गौरीचं मन ज्याने जिंकून घेतलं तो गौरी हर म्हणजे शिवाचं पूजन करत असते का। तर तसा शिव त्याच्या पत्नीची पूर्णपणे काळजी घेतो आणि प्रेम करतो, तशी काळजी तिच्या पतीने घ्यावी, तिचा पती शिवासारखाच पराक्रमी व्हावा म्हणून ती पूजन करत असते राईट। आणि अंतरपडा आल्यावर मात्र जोरात काय म्हटलं जातं, सावधा बाबा आता ती माळ गळ्यात पडणार आहे पण काहीच सांगता येत नाही बरोबर की नाही। किती जणांना तुम्हाला असं वाटतं आपण पाहत असं बरं झालं असतं, हातवर करा हातवर करा, हिंमत नाही बघा बायका उभ्या आहेत म्हटल्यावरती। बरोबर की नाही, पण तरी ते सावधान फार वेगळ्या कारणासाठी असतं, मजा सोडून द्या बरं की सावध हो। आता जीवनाचा खरा प्रवास सुरू होत आहे, एक सुंदर प्रवास असतो पतीपत्नींचा म्हणून, आणि अधिक सुंदर करणारं साठी हा श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा असतो आणि नुसतं श्रावण महिना नाही तर शिवपार्वतीचं पूजन अत्यंत महत्त्वाचं असतं। मी जेव्हा तपश्चर्या केली होती 11 साली आठवते का कोणाला काही ती थोडं ते फार तरी किती जण आठवते हात वरे करा, एवढ्याच जण आठवते बघ्यान माहीत पण नाही व्हेरी बॅड बरं बरं 90% लोकांना आठवते आय एम हॅपी। या तपश्चरेमधून जे काही ते मागितलं गेलं आईकडे माझ्या आईकडे म्हणजे जगदंबेकडे
त्याचा एक भाग आपण ह्यावर्षी पण सुरुवात करत आहोत, म्हणजे श्री शिव सहपरिवार पूजन. श्री शिव सपरिवार पूजन म्हणजे शिवाच्या संपूर्ण परिवाराचं पूजन, शिवाचं पूजन त्याच्या संपूर्ण परिवाराचं, कुटुंबाचं. मग आता आपला प्रश्न पडेल की या कुटुंबामध्ये आहे कोण बाबा? बरोबर, तर स्वतः शिव आहेच, पार्वती अन्नपूर्ण रूपाने आहेच, कारण तिचं मूळ नाव अन्नपूर्णाचं. त्याबरोबर शिवाचे दोन पुत्र आहेत, स्कंद कार्तिकेय आणि गणपती. आणि आई नाही, आई आहे सगळीकडेच आहे. म्हणजे परिवार हा एक कुटुंब हा जो कॉन्सेप्ट आहे त्यामध्ये आणि कोण असेल? हा नंदी, येस व्हेरी गुड. नंदी हा अविभाज्य घटक आहे शिवाच्या परिवाराचा. आणखीन कोण? हा गंगा. अरे पार्वती मांडायला उठे. गंगा शिवाच्या मस्तकावर सदैव आहे आणि पार्वती गंगा एकरूप आहे, त्यांच्या भांडणने लक्ष ठेवा. ते आपण फक्त कथांमध्ये ऐकतो, आलं लक्षात ना, त्याला काही अर्थ नसतं. शिवाजी बरोबर आणखीन कोण कोण आहे बघूया ना जरा. शेषनाग, मूषक, मग कार्तिकेचं मोर का नाही, मग पार्वतीचं वाहन काय, शिव का नाही? अरे मारामारी सुरू होतील तिकडे, मोर आणि नागाची मारामारी सुरू होईल, सिंहाची आणि बैलाची मारामारी सुरू आहे. शिवा बैला खायला जाईल, बरोबर की नाही? नंदी एक पुरे झालं, बापाचं वाहन सगळ्यांना घेऊन जात. शिवाला दोन कन्या आहेत, किती जण माहिती होतं शिवाला दोन कन्या आहेत ते? भाई हात वर करा. आय एम हॅपी यू आर ऑनेस्ट. ओके, तर शिवाला दोन कन्या आहेत लक्ष ठेवा, जे आतापर्यंत आपल्याला काही जण अजून भारतात माहिती आहे, त्यांची मंदिरं पण आहेत. बरोबर, शिवाला कन्याही आहेत दोन, ह्याची आपल्याला माहिती नसते. बरं, आणि कन्याशिवाय परिवार पूर्ण होत नाही. बरं, ह्या दोन कन्या आहेत त्यांची नावं काय? तर ज्येष्ठ कन्या जी आहे तिचं नाव आहे विशोकसुंदरी. काय नाव? विशोकसुंदरी. बाला विशोकसुंदरी, नुसतं नाही, बाला विशोकसुंदरी. ओके, आणि ही पार्वतीच्या उदरी जन्मली. कशी? तर जेव्हा बाला त्रिपुरा उत्पन्न झाली आई जगदंबेपासून, त्या बाला त्रिपुरेला पाहून पार्वतीच्या मनात भावना उत्पन्न झाली, हे आई माते जगदंबे, हे आई अनसुए, मला दोन पुत्र आहेत, परत वीरभद्र हा माझा मानसपुत्रही आहे, माझ्याकडे कन्या नाही. हा कन्याभाव किती सुंदर आहे, ही तिची जी भावना आहे त्या भावनेमधून तिच्या उदरा जो गर्भ राहिला कन्येचा, ती कन्या म्हणजे बाला विशोकसुंदरी. ही शोक हरण करणारी आहे, विशोक विगत हा शोक, ही विशोकसुंदरी आहे. अनेक जण गोंधळ घालतात की दत्त बातमी आणि दत्तपुराणामध्ये हुंडासूर जिला पळवून नेतो ती अशोकसुंदरी नावाची एक राजकन्या आहे. ती अशोकसुंदरी आणि विशोकसुंदरी यांच्यामध्ये कन्फ्युजन केलं जातं. ती अशोकसुंदरी मानवी स्त्री आहे, ही विशोकसुंदरी बाला विशोकसुंदरी ही शिवाची आणि पार्वतीची कन्या. ओके, आणि बाला त्रिपुरीला पाहिल्यामुळे जो भाव उत्पन्न झाला त्याच्यातून उत्पन्न झाला, मग हिचं नाव काय? बाला विशोकसुंदरी, ही ज्येष्ठ कन्या. आणि कनिष्ठ कन्या आहे, तिचं नाव आहे ज्योती किंवा ज्योतिर्मयी किंवा ज्योतिषमती. ज्योती, ज्योतिर्मयी किंवा ज्योतिषमती. ओके, ही कन्या शिवाच्या प्रभामंडळाचं जे तेज होतं, शिवाजीने शिवाने आपले डोळे उघडले समाधीतून आणि समोर अत्यंत लावण्य खाणी अशी पार्वती उभी होती, आणि जिकडे पाहिल्याबरोबर शिवाच्या मनात जो प्रेमाचा कल्लोळ उठला आणि त्याकडे त्याच्याकडे पाहून त्याचा आनंद पाहून पार्वतीचे नृत्य करू लागली लास्य. पार्वतीच्या नृत्याला लास्य म्हणतात. आणि ते लास्य पाहून शिव अधिकाधिक आनंदित होऊ लागला. त्या आनंद त्याच्या आनंदामुळे पार्वतीला पार्वतीवरच्या प्रेमाच्या आनंदामुळे त्याच्या प्रभामंडलातून एक कन्या उत्पन्न झाली. ती कन्या म्हणजे ज्योती किंवा ज्योतिर्मयी किंवा ज्योतिषमती. ओके, तशा दोन कन्या आहेत आणि आपण जे पूजन करणार आहोत शिवस्थ परिवार पूजन, त्याच्यामध्ये आई जगदंबा मागे असणारच आहे, परंतु परमशिव
अन्नपूर्णा पार्वती, त्यानंतर स्कंद, स्कंदचिन्हाच्या रूपात गणपती, गणपतीच्या मूर्तीच्या रूपात, आणि ह्या दोन कन्या कोण, बाला विशुकसुंदरी आणि ज्योती किंवा ज्योतिर्मयी किंवा ज्योतिषमध्ये. ओके, यांच्याबद्दलचे डिटेल लवकरच आपल्या अग्रलेखातच येणार, ते मी जास्त लिहित नाही. पण हे शिवपूजन आपल्याला ह्या श्रावण महिन्यापासून आपण सुरू करणार आहोत, संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी, मंगल होण्यासाठी, सर्व शुभ होण्यासाठी, सर्व क्लेश निवारण होण्यासाठी. कुटुंब म्हणून जे एक एकत्रितपणा आहे तो राहण्यासाठी, टिकण्यासाठी, तो प्रेम, ते आप्तता टिकण्यासाठी. ओके, तर आज आपल्याला नवीन माहिती मिळाली की शिवाला दोन कन्या आहेत, बरोबर, राईट. आणि त्याही खरोखरच त्यांची मात्र एक असतं, कसं त्यांचं पूजन नेहमी शिवाबरोबरच केलं, शिवा पार्वतीवरच करावं लागतं, सेपरेट पूजन त्यांचं होऊ शकत नाही. आणि या परिवाराचा हिस्सा म्हणूनच नेहमी कार्य करत आलेले आहे. आलं शामध्ये. ओके, तर असं शिवपूजन आपल्याला करायची संधी ह्या श्रावण महिन्यापासून नेहमी आपण करू घ्या, जुईनगरच्या मंदिरामध्ये अवेलेबल करून दिली जाणार आहे. आता असा हा शिव, बरोबर, एका बाजूला अतिशय विरक्त असणारा, सदैव समाधीत असणारा, ध्यानयोग लावून बसणारा, बरोबर, निर्विकल्प समाधी असणारा, अंगावर म्हटलं तर कपडे आहेत नाही, तर दिगंबर अवस्थेत आहे किंवा व्याघ्र शर्म पांघरून आहे, एकही दागिनागिरी त्याने अंगावर घातलेलं नाही, बरोबर, जडाजूड वाढलेले आहेत, दाढी मिशा वाढलेल्या आहेत, दिसायला उघड आहे, घाबरतात, दिसायला उघडला तर काय. पण त्यालाच आपण काय म्हणतो, भोलेनाथ. हा अतिशय भोळा आहे. आणि परमात्म्याचं हेच भोळं स्वरूप जे आहे ना, ते श्रद्धावानासाठी असतं, लक्षात ठेवा. त्याचं जे कारस्थानी रूप असतं किंवा लढवय्या रूप असतं, ते असुरांसाठी असतं, अभक्तांसाठी असतं, श्रद्धावानांच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी असतं, लक्षात ठेवायचं. आलक्षमध्ये. पण आम्ही मात्र घाबरत राहतो. आमचा कुलदेव आहे, कुलदेव कोपला, आमची कुलदेवी कोपली, आम्ही लग्नामध्ये साडी न्यायला विसरलो, आम्ही बकरा कापायला विसरलो, आम्ही उंदीर कापायला विसरलो, आम्ही वाघ कापायला विसरलो. वाघ कापायला कोण जातं, कोणाचा आहे का कुळाशेर वाघ कापायचा? हां हां, वाघ कापायचं कुळाशेर कुठलं ऐकले, ऐकलं तुम्ही? हां सांगा मला, का हत्ती कापायचं कुळाशेर ऐकलंय कधी, सिंह कापायचं कुळाशेर ऐकलंय कधी? नाही ना, हिंमत नाही आमची. अजापुत्र बली दत्त्यात बिचारा बकरा, तो काय कापलं ते काय करणार आहे, त्याचा बळी आपण देतो, बरोबर. ज्यांची स्वभाव ह्याच्यानुसार परंपरेनुसार चालू आहे, त्यांनी चालू ठेवतात, मला काही प्रॉब्लेम नाही, खरंच चालतं. पण हा विचार आपण केला पाहिजे की जिने सर्व सृष्टी उत्पन्न केली तिला अशा बळींची काय गरज आहे, बरं. आणि जी जिने किंवा तिच्या पुत्राने ठरवलं की प्रलय करायचा, सुंदरकांडमध्ये आपण वाचतो, हनुमंत काय सांगतो, विभीषण काय सांगतो रामाबद्दल, की जो कोणाला खातो, जो काळालाही खातो, सगळ्या अमरांना म्हणजे देवांनाही गिळतो, असा राम, बरोबर, असा हा स्वयं भगवान आहे, बरोबर, जो एका क्षणात पलाय घेऊन सगळ्यांची सगळ्यांचा आहुती घेऊ शकतो आतमध्ये, आश्रमन, एक आश्रमन घेतलं बस संपलं, आश्रमन घ्यायची क्रिया करायची जरूर नाही, त्यांना अशा बहिणीची काय आवश्यकता आहे. पण परंपरा चालू आहे, मनाला भय वाटतं चालू ठेवा, काही हरकत नाही, मला प्रॉब्लेम नाही. नाहीतरी आपण चिकन आणि कोंबडी आणि मटण खातोच ना, त्यासाठी कापतोच ना, मग इकडे कापा, हरकत आहे, नो प्रॉब्लेम्स. पण त्याच्यामुळे देव कोपतो ते नाही केलं तर, ही भीती काढून टाक. कुळाश्रय हा केतो, मला खरंच काही प्रॉब्लेम नाही, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनुसार जरूर करावं, परंतु ते मी नाही करू, करण्यात काही चूक झाली तर देव कोपतो ही भावना मात्र पहिली सोडायला हवी. कारण देव आपल्या लेकरांवर कोपत आहे. आई समजा चिडलीस, बाप चिडला, तर पोरात काही गळा दाबणार आहेत का, सांगा मला. आप तुम्ही किती वेळा तुमच्या पोरांना झोडत असाल, ओढत असाल, चिडत असाल? आई किती वेळा मडीमध्ये म्हणजे मेल्या, ही कार्टी नाही, कार्टी मेली माझ्या मागे नुसती, म्हणजे त्रास देतात, तिची काही अशी इच्छा असते मरावी कार्टी म्हणून मेली म्हटल्यावरती? नाही, प्रेमस. ही जर सामान्य मानवी स्त्री आईबापांचं, तर त्या आईबापांचं काय असेल विचार करा. हे पहिल्यांदा मला मनातून काढून टाकायचं, तुम्हाला तुमच्या मनातून हा विचार, कुलदेव कोपतो, कुलदेवी कोपते, किंवा गावदेव कोपतो, अमुक कोपतो, तमुक कोपतो, अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी नाहीत, आलक्षामध्ये, डेफिनेटली नाही.
ह्या भाकड कथा आहेत, ह्या कथांवर जास्त विश्वास ठेवायचा, जास्त काही अजिबात विश्वास ठेवायचा नाही. आलक्ष्यामध्ये देव फक्त, तुम्ही नवस बोलला असता, नवस पूर्ण केला असता, तुम्हाला आठवण करून देतो. साईचित्रामध्ये एक शब्द येतो बघा, कोणाच्या गोष्टी, माझर देशपांड्याच्या, की तू त्या माझर देशपांड्याच्या आईने नवस केलेलं असतं. एक ज्योतिषी तुला सांगतो की म्हणून देवी नळा करते. नळा करते म्हणजे नळतच नळते असा अर्थ नाही येतो. नळा करण्याचा अर्थ काय आहे की ती वारंवार आठवण करून देते. आपण आज नडणं म्हणजे काय म्हणतो, एखाद्या माणसाला अडवणं किंवा पिडणं त्रास आहे, तसं नाही आहे नडला त्याचा अर्थ. नळा करणं म्हणजे आठवण करून देणं. आलक्ष्यामध्ये तर देवी आठवण करून देते. जे दैवत ज्या ज्यामध्ये तुम्ही नमस केले, दैवत तुम्हाला आठवण करून देत राहतं, बस तेवढंच. सजा करत नाही. पहिल्यांदा आपल्याला मन भीती गेली पाहिजे की देवीला हिरवी न साडी द्यायची होती आणि विसरलो. आठ बांगड्याच्या वेळी सहा बांगड्याच वाहिल्या, गणपती लाल फुलाच्या वेळी पांढरं फुल वाहिलं, ह्याने देव रागावत नाही. आलक्ष्यामध्ये समलं जी देवाची भक्ती करायची, तुमच्या कुलदेवाचं, इष्टदेवाचं, ग्रामदेवाचं दर्शन घ्यायचं, ते प्रेमाने घ्या, भीतीने घ्यायची काहीही आवश्यकता नाही. आणि त्यासाठीच या परमात्म्याचं शिवस्वरूप एका बाजूला अत्यंत शांत वितराग असा आहे, अत्यंत प्रेमळ कुटुंबवत्सल पिता आहे, पती आहे. दुसऱ्या बाजूला तिसऱ्या डोळा उघडून कामदेवाचंही दहन करणार, या जगाचं दहन करणारा एवढा तेजस्वी पण आहे. आलक्ष्मणे आणि त्याच्याबरोबर भोलेनाथ पण आहे, अत्यंत भोळा, कोणी काही मागितलं की काहीही देणारा. रावणाने पार्वती मागली, तरी पार्वती पण देऊन टाकली. पण तो काही धर्मराजासारखा नव्हता. धर्मराजाने आपली बायको दुतात पडायला लावली, तसं शिव नव्हता. शिवाला पूर्ण खात्री होती की आपली बायको काय आहे, की रावणाने पळून नेली तर रावणाची वाचलाच लागली अशी पूर्ण खात्री होती त्याला. आलक्षात ना, त्यांनी साक्षात शक्ती आहे पटते. तेव्हा हे आपण जाणलं पाहिजे, तो भोळा असला तरी तो मूर्ख नाही आहे. भोळा आणि मूर्ख याच्यामध्ये खूप फरक आहे. तो भोळा आहे कोणासाठी, आपल्या भोळ्या भाविकांसाठी, आपल्या भक्तांसाठी. आणि श्रावण महिना, मार्गशीर्ष महिना, गुरुशरण मास असे मुद्दाम निवडले गेलेले महिने आहेत. आणि ह्या महिन्यांमधली स्पंदनं खूप वेगळ्या प्रकारची असतात. ही स्पंदनं त्या एकाने, त्या स्वयंभगवाने, त्या त्रिविक्रमाने आपल्या सर्व श्रद्धावनासाठी खास तयार करून तो सोडत राहतो त्या त्या महिन्याला अनुरूप अशी. एरवी पण पाठवतच असतो भरपूर, पण ह्या खास महिन्यामध्ये तो अतिशय मुक्त हस्ताने देत राहतो. मग ह्या महिन्यांचा लाभ आपण उठवायचा असतो. साई शरीरामध्ये आणखी एक ओळ आहे, स्वार्थाशी भोळा दुर्लभ. एकही माणूस सापडणार नाही की ज्याला आपला स्वार्थ कळत नाही. बरोबर, खरंच प्रत्येकाला आपला स्वार्थ नीट कळत असतो, थोडा कमी जास्त असेल. स्वार्थ ही काही वाईट गोष्ट नाही. स्वार्थ मी प्रमोशन केलेले आहेत मला 10-12, बरोबर की नाही? स्वार्थ काही वाईट गोष्ट नाही, फक्त दुसऱ्याला कोणाला पीडा करू नये. बस आपला जे साधायचं जरूर साधावं, दुसऱ्याला त्रास न देता, वाईट त्याचा न करता विचोगीस चांगला येते जरूर मिळवावा. पण स्वार्थाशी भोळा दुर्लभ हे जर खरं आहे, आहार निद्रा भयमयेतून सर्व जगताशी समसमान हे सगळ्यांना समान आहे, तर आपण समजलं पाहिजे की मी भित्र आहे ही प्रत्येकाच्या मनामध्ये एक विचार असतो. प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती असतेच. मग तो इतरांना त्या इतरांच्याकडे बघून काय म्हणतो, अरे तो ह्या गोष्टीला घाबरत नाही, मीच भीतर आहे. लक्षात ठेवा, भय हे सर्वांना समानपणे, फक्त तुमची भीती वेगळी आणि तुमच्या बाजूच्याची भीती वेगळी. म्हणजे कधीच समजू नका की तो शूरवीर आहे आणि मी भीतर आहे, किंवा मी शूरवीर आहे आणि तो भीतर आहे. जे तुम्हाला ज्याची भीती वाटली त्याची त्याला भीती वाटत नाही एवढंच. त्यामुळे महिलांना आपल्याला माहीत पाहिजे की स्वार्थ खरा साधायचा असेल तर हा खरा स्वार्थ साधायचा असतो. श्रद्धावानंतरी ह्या ज्या मुबलक संधी दिलेल्या आहेत, श्रावण महिना, मार्गशीर्ष महिना, हे निळव्रत, व्रताधिराज, मुक्त गौरीशरण मास, ह्याच्यामधून आपण मॅक्सिमम आपल्यासाठी कोणा शब्दात पुण्य, कोणा शब्दात स्पंदनं, कोणा शब्दामध्ये पवित्र शक्ती, कोणाच्यामध्ये पवित्र शक्तीची बाउंटी म्हणजे देणगी, कृपा, अनुग्रह, हे सगळं मिळवण्यासाठी हे मार्ग आपल्यासाठी उपलब्ध केलेले असतात. कोणी? त्या एकाने, त्रिविक्रमाने, स्वयं भगवानात. ओके, तर ह्या श्रावण महिन्यापासून आपत्ती आणि विपत्ती यांचा नाश करते ती प्रपत्ती, श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती, ही पुरुषांनी मनापासून करायला सुरुवात करा. तुमचं पुरुषत्व, तुमचं कर्तृत्व, तुमचं कुटुंब संरक्षण ह्या सगळ्या गोष्टी आपोआप सुधारतील. तुमचं व्यावसायिक कौशल्यही सुधारेल.
एक कुटुंबप्रमुख म्हणून, एक घरातला कर्ता पुरुष म्हणून तुमची असणारी भूमिकासुद्धा अधिक तेजस्वी होईल. त्यामुळे खरं समजू, स्त्रिया जास्त मनापासून चंडिका प्रपत्ती करतात. यस, अगदी खरं, अगदी मनोभावे करतात. पुरुष मात्र श्रावणाचं 5 मधल्या 4 मधला एकच सोमवार करायचा, तो सुद्धा जेवढा लवकर आटपे तेवढा बळा, ते सुद्धा सगळं बाकीचं सगळं सांभाळून. अशाने फळ मिळत नाही, मनापासून करा, चुकलं तरी हरकत नाही. आणि कथा किती सुंदर आहे विचार करा, बरोबर. तर श्रावणामध्ये प्रपत्ती करायची आहे आलुष्यामध्ये, आणि स्वतःचं जीवन सुधारून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा. खरा स्वार्थ साधायचा आहे, स्वार्थी बना पण चांगल्या मार्गाने बना. ओके, नक्की? किती टक्के? आता विचारतो, नक्की नक्की नक्की? सो 108 हनुमान चालीसा सगळे करणार या महिन्यामध्ये? मी केला, मी, नंदा आणि सुशीत आम्ही तिघांनी एकाच दिवशी केला, सोमवारी. मग जर मी करतोय तर माझ्या पोरांनी करावं अशी माझी अपेक्षा असणारच, बरोबर. ओके, सो डन डन, नक्की? असं की असं, असं की असं, असं नक्की? ऑल द बेस्ट, लव यू, लव यू.